माणसं आपण स्वतः बादशाह असल्याचं दाखवतात, परंतु खरा बादशाह वेळ असते. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जी माणसं तुमच्याशी बरोबरी करू शकत नाहीत, ती माणसं तुमचा द्वेष करायला सुरुवात करतात. सन्मान मिळेल, दौलत मिळेल, आई वडिलांची सेवा करा, मग तुम्हाला स्वर्गही मिळेल. सगळी दुनिया म्हणते हार मान, प्रयत्न थांबव, परंतु मन सांगत असतं अजून एकदा प्रयत्न कर, तू करू शकशील. तुम्ही स्वतः तुमचे मार्ग निवडा, कारण तुम्हाला तुमच्याशिवाय आणखी दुसरं कोणीही चांगलं ओळखत नाही. कोणाच्या तरी पाया पडून यश मिळवण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहा आणि काहीतरी बनण्याचा निश्चय करा. कधीही कोणत्या भिकाऱ्याला अपशब्द बोलून लाजवू नका. तो तुमच्याकडे भीक मागायला आला नाही, तर तो तुम्हाला आशीर्वाद द्यायला आला आहे. एखाद्याला एवढंही महत्त्व देऊ नका की तो आपल्या चेहऱ्यावरील हसूही घेऊन जाईल. भाषेत खूप मोठी ताकद आहे. कटू सत्य बोलणाऱ्यांचा मधही विकला जात नाही आणि खोटी स्तुती करणाऱ्यांची मिरचीही विकली जाते. जो माणूस जितका शांत राहतो तितकी त्याची प्रतिष्ठा वाढते. काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही, पण नाव करण्यासाठी मात्र चांगले कामच करावे लागते. आपल्याला पंखांसाठी म्हणून कधीच उडावे लागत नाही, पण उंच उडण्यासाठी मात्र बळकट पंखच लागतात. विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही, पण बोलण्यासाठी मात्र खूपदा विचार करावाच लागतो. अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाहीत, पण लाखो पुस्तके लिहायला मात्र अनुभवच लागतो. रस्त्यावर वेगाची मर्यादा असते, बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते, परीक्षेत वेळेची मर्यादा असते, इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते, परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते. म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा. नाती फुलपाखरासारखी असतात, घट्ट धरून ठेवली तर ती गुदमरून जातात, ढिली सोडली तर उडून जातात, पण हळूवार जपली तर ती नाती आयुष्यभर साथ देतात. परिस्थितीवरून कोणाचे भविष्य ठरत नसते, तर घेतलेल्या योग्य निर्णयाने भविष्य घडत असते. सगळे आपलेच आहेत हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसं साथ देत असतात. गर्दीत उभा राहून माच करणं कोणाला पण जमतं. खरी हिम्मत तर त्यांच्यात असते जो पूर्ण गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.